हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज माझ्याबरोबर आहे वंडरिंग जू तर हे खूप छान दिसणारं प्लांट आहे ऑर्नामेंटल आहे हे आणि ह्याची वेल म्हणजे तसं म्हटलं तर हे इझी टू ग्रो पावसा वेड़ ले ले आहे पण पावसामध्ये ह्याचं ग्रोईंग पिरियड छान आहे अगदी मस्त वाढतं ते तसं ते वर्षभर छानच असतं वेळोवेळी कटिंग केलं तर आपलं झाड खूप छान दिसतं कुंडी भरलेली दिसते तर हे माझे आहेत त्या पॉटमधनंच मी काढले कारण माझं ते फार अस्ताव्यस्त वाढलं आणि जनरली काय होतं जुनं झालं की ते वरणं असं सुखं होतं आणि खाली त्याला पानं दिसतात तर मी हे सगळी कटिंग घेतलेत खाली कट करून आणि मी त्याच कुंडीमध्ये लावणारे लावताना बघा मी कसं लावते की अगदी जवळजवळ लावते म्हणजे समजा आपण मध्ये एक लावलं त्याच्या भोवती त्याच्या भोवती असे दोन तीन राऊंड करायचे आणि कुंडी अशा प्रकारे आपली ही भरली जाईल कटिंगने कटिंग नेहमी ने घेताना हेल्दी कटिंगच घ्यायचं हे पण मी नेहमी तुम्हाला सांगते की कटिंग हेल्दी का घ्यायचं तर आपल्याला ते वाढायला इझिली वाढतं म्हणजे त्याच्यासाठी फार आपल्याला स्वतःला लक्ष द्यायला लागत नाही तसं हे झाड तर अगदी इझी जगतं अगदी त्याला तुम्ही जरासं मातीत लावलं आणि पाणी घातलं की बस ते आरामात जगतं तर हे मी सगळे जे चांगले वरचे बोखे आहेत हे मी घेते तीन चार इंचाचे घेऊन ते लावलेत तरी चालेल आणि फ वरचेच बोखे लावले की जगतात असं काही नाही आहे पण माझ्याकडे भरपूर वाढलेलं आहे ते त्याच्यामुळे मी लावताना वरचं बोखे घेऊनच लावते बाकीचे लाव बाकीचेही तुम्ही लावू शकता आणि त्यांनीसुद्धा आपली कोंडी होऊ शकते हे बघा हे असं सगळं त्याच्या मुळाच्या इथे असं अशी वाढ झालेली आहे त्याच्यामुळे हे सगळं काढलं मी कारण खाली ते छान झुपकेदार दिसते पण वरती पूर्णपणे सुकलेलंच झालं सुकल्यासारखं झालं म्हणजे पानं सुद्धा नाहीत वेळोवेळी ते कटिंग करून छान होतं तर हे मी त्याच कुंडीमध्ये आता लावणार आहे सगळं काढून घेतलंय आणि सगळे सगळ्या म्हणजे तीन चार कुंड्या आहेत माझ्या या त्याच्यात ते मी तेच लावणार ते आहे हे मी आता होल करणार आहे आणि त्याच्यात जे कटिंग केले चार इंच तीन इंच चार इंचाचे ते लावणार लावताना खालची पानं काढून टाकायची खालची पानं काढून टाकायची आणि लावायचं आशी, आशी, शोदूं -शोदूं कलर, कलर अ, हे बघा अशी अशी म्हणजे झाड चांगलं आहे बघा हे बोखा पण छान आहे त्याच्यामुळे यातले मी शोधून शोधून घेणार आहे सगळे जे वरचे भाग आहेत ते घेणार आहेत भरपूर वाढलेलं झाड होतं आणि कर गरजच होती काढली आता पावसाळा पण येतो आहे त्याच्यामुळे पावसाच्या पाण्यात हे झाड अतिशय छान दिसतं आणि याच्या कलर कलरमुळे खूप छान दिसतं हे उन्हात ठेवायचं उन्हामध्ये याचा कलर असा दिसतो असा राहतो दिसतो म्हणजे असा राहतो जर तुम्ही हे सावलीत ठेवलं तर ह्याचा ह्याच्यामध्ये हा जो लालपणा आहे पर्पलपणा आहे हा निघून जातो म्हणजे खूप कमी होतो आणि जास्त ग्रीनपणा राहतो तर हे मी कुंडीमध्ये असं लावलं आहे अगदी जवळजवळ लावलेत म्हणजे अशासाठी लावलं आहे की आपलं एकच लावलं ला ना तर वाढायला वेळ जातो कुंडी भरायला वेळ जातो आणि अनासाया कट कटिंगज आहेत माझ्याकडे तर मी ते असे लावले आणि सगळ्यांनी असेच लावावे जर कटिंग भरपूर असतील तर असे लावावे म्हणजे आपली कुंडी लवकर भरते भरगच्छ होते आणि दिसायला छान दिसते आणि ह्याला काही खोल कुंडी लागते अशातला भाग नाही ॲक्च्युली हे हँगिंग हँगिंगमध्ये खूप छान दिसतं मी हँगिंगमध्येच लावलेलं आणि ह्याला काही कुळ खोल, खोल पॉट हवा अशातला भाग नाही आहे कारण ह्याची मुळं काही फार आत नाही जात ह्याच्यात पण होतं माझं हेच झाड तर ते पण असं खा अस्ताव्यस्त वाढलेलं त्याच्यामुळे ते तेही मी कटिंग करून तेही आता सगळीकडे तीच आ, तीच लावणार आहे आणि हे पण खूप छान दिसतं छोटूससा पॉट आहे हा अडकवायचा आणि ॲक्च्युली हा पत्र्याचा आहे आम... तर हा मी खिडकीत ठेवून देते खूप सुरेख दिसतो आणि मागे मी ह्याला कलर केलेला कारण कलर ह्याचा गंजला म्हणून मी कलर केला आता पण थोड्या दिवसांनी मी ह्याचा कलर करायचा विचार करते म्हणजे दिसायला लगेच नवीन पॉट दिसतो आपला ह्याच्यात पण मी होतं ते काढलं आहे आणि ह्याच्यातसुद्धा मी आता कटिंग लावणार आहे बरेच कटिंग करून ठेवले ठेवायचे आणि मग ते लावायचे लावताना आपली जर पॉट तयार असेल तर उत्तमच लगेच काढून लगेच लावून टाकायचं नाहीतर हे तुम्ही पाण्यात ठेवू शकता पाण्यातसुद्धा ह्याचं छान ग्रो होतंय मुळं येतात सहा सात दिवसामध्ये आता हे बघा कटिंग मी सांगते हेल्दी कटिंग घ्या हे बघा हे म जरा मरतुकडं कटिंग आहे आणि हे चांगलं आहे जाडजूड आहे तर हे कटिंग घ्यायचे आता हे बघा हे मरतुकडं आहे तर ते शक्यतो घेऊ नये असं नाही की ते जगणार नाही पण ते जग जगायला थोडासा वेळ जाईल किंवा ते हेल्दी व्हायला वेळ जाईल तर आपल्याकडे ऑलरेडी जर हेल्दी कटिंग्ज आहेत तर आपण तीच यूज करायची ह्याला दिवसभर उन्हात ठेवा आताचं ऊन म्हणजे पावसाळ्यातलं ऊन त्याला चालतं इवन ते कायम उन्हात पण छान राहतं त्याचं कलर छान राहतो अतिशय जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा ते झाडाकडे लक्ष द्या पानं जर ब बंद झाल्यासारखे वाटत आहेत जर क करपतायत असं वाटलं तर फक्त दुपारच्या उन्हापासून त्याला वाचवा ह्याला हँगिंगमध्ये लावताना कोकोपीट जास्त घ्यायचं कारण की हँगिंगमध्ये वजन कमी हवं म्हणून कारण आपण ते हँग करतो मग काही वेळेला कुंडी तुटून खाली पडते माझ्या पडतात काही वेळेला असं पण म्हणून कोकोपीट घ्यायचं की जेणेकरून कुंडीचं वजन हलकं राहील आणि त्याच्यात वर्मी कंपोज घ्यायला थोडीशी माती घाला तर इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे जर मी तुम्हाला सांगितलं उन्हात ठेवा दिवसभर कोकोपीटला वर्मी कंपोस्ट कोकोपीट आणि वीस टक्के गार गार्डन्स येईल बाकी हाफ हाफ घ्या वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीट दुसरं म्हणजे फर्टिलायझर काय घाला तर महिन्यातून एखादा जर डी ए पीचे दहा बारा दाणे घातलेत तरी हरकत नाही कि किंवा कुठलंही लिक्विड फर्टिलायझर घाला आणि पावसामध्ये लक्ष द्या की प कुंडीमध्ये पाणी तुंबून राहत नाही आहे ना तर तसं जर राहिलं तर आपलं झाड लवकर म मरू शकतं कारण आपली झाडाची मुळं कुजू शकतात आणि मग आपलं झाड मरू शकतं तर हे असं झाड आहे की दिसायला खूप छान दिसतं किंवा तुम्ही असं केलं ना कटिंग करून त्याला सात आठ दिवसात रूट्स येतील आणि नंतर तुम्ही जर ग्रो केलं मातीमध्ये तरी हरकत नाही आहे हे ग्राउंड कवरेज सुद, सुद्धा वापरतात हे ब्राईट लाईटमध्ये सुद्धा छान होतं पण ह्याला तुम्ही जर उन्हात ठेवलं तर ह्याचा कलर जास्त उठून दिसतो आणि बाकी काही विशेष सांगायचं हे नाहीचं आहे मी तुम्हाला सांगितलं माती कशी हवी हां आणि जर तुम्ही हँगिंगमध्ये नसाल लावाल तर कोकोपीटची एवढी काही जरुरी नाही आहे गार्डन सोईल घ्या अर्धी आणि अर्धी वर्मी कंपोस्ट घ्या त्याच्यात लावलं ते झाड तरी हरकत नाही आणि महिन्यातून एखादा लिक्विड फर्टिलायझर घालत जा तर हे इझी टू ग्रो होणारं आणि दिसतंय बघा किती छान असं भरगच्छ दिसणारं आता वाढलं की तसं भरगच्छ खाली पण झुकेल आणि आपली कुंडी एकदम मस्त दिसेल मला वाटतं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल फर्स्ट टाईम जर व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा म्हणजे माझे नवीन नवीन जे व्हिडिओज येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन कळेल म्हणजे मी कुठला व्हिडिओ टाकते ते लगेच तुम्हाला कळेल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ